सोलापूर महानगरपालिका महिला व बालकल्याण यांच्या वतीने नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या प्रयत्नातून मदर टेरेसा पॉलिक्लिनिक येथे पिण्याच्या पाण्याचे आरओ फिल्टर मशीन बसविण्यात आले. याचे उद्घाटन महिला व बालकल्याण सभापती कल्पना कारभारी व श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक तौफिक हत्तुरे, नगरसेविका काकडे, सोलापूर महानगरपालिकाचे अभियंता कारंजे झोनचे अधिकारी सारिका अंकुलवार, डॉक्टर चाफळकर आदींची उपस्थिती होती. यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी श्रीदेवी जॉन फुलारी यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाल्या की पालिका म्हणा, जे नगरसेवक म्हणा, आपलं आरोग्य विभाग, ते चांगल्या पद्धतीने तुमचे ट्रीटमेंट वगैरे करायला तयार आहेत आम्ही. आणि आता जो कार्यक्रमाचा जो सोहळा आपण घेतलेला आहे की शुद्ध पाणी, एक तासाला 250 लिटर पाणी द्यायला बघतं. आपल्याला बाहेरची पाटली तुम्ही 20 रुपयाची आणायला बघतात ती फिल्टर मशीनची. त्या पद्धतीने हे पाणी आपण चारी बाजूनी बसवलेत की लोकांना पाणी पिण्यासाठी, की तुमची गैरसोय होऊ नये. कारण तुम्ही सकाळी 9 वाजता बाहेर आले तर 12-1 वाजायला बघतात. त्या पद्धतीने आम्ही पाणी सोय केलेली आहे. अनेक तुमच्या महिलांच्या समस्या आम्ही जाणलेल्या आहेत. आणि आजच्या कार्यक्रमाला जे आम्ही सर्व नगरसेवक किंवा अधिकारी आल्याबद्दल आणि तुम्ही सर्वजण महिला कार्यक्रमाला बसल्याबद्दल मी तुमचं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते. अजून तुमच्या ज्या काही समस्या आहेत आम्हाला सांगा, महिलांना मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. नागरिक समस्येला धावून येणाऱ्या श्रीदेवी जॉन फुलारे यांनी सोलापुरात व त्यांच्या प्रभागात अतिशय स्तुत्य काम करीत आहेत असे डॉक्टर चाफळकर यांनी आपल्या मनोगतातून मत व्यक्त केले. ज्या वेळेला आम्हाला काही अडचणी निर्माण झाल्या त्यावेळेला या विभाग प्रमुखांनी आणि प्रशासकीय आम्हाला जी मदत मिळाली त्याच्यामुळे सोनोग्राफीचं असेल, आम्हाला बसण्यासाठी जे बाग बनवले असतील ते असेल, पाणी पिण्याची व्यवस्था असेल आणि अशाच तुमच्या इतरही सर्व समस्या ज्या काही असतील तुम्ही सांगत जावा, आपण त्या पूर्ण करण्याचा या सर्व प्रशासकीय आणि या मॅडम आपल्या खूप मदतीला धावून येतात. प्रत्येक वेळेला मागच्या वेळेला सोनोग्राफी मशीनचं मध्ये काही खराबी आली होती त्यावेळेला त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि त्यामुळे पुन्हा ते मशीन सुरू होण्यात मदत झाली. आणि बऱ्यापैकी जवळपास आपण 600 वगैरे 700 पर्यंत आता सोनोग्राफी दर महिन्याला करत आहोत, फ्रीमधली सोनोग्राफी. आणि तुम्हाला असंच पुढे त्यांचा लाभ होत राहावा असं मला वाटतं. या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी, डॉक्टर मीनल चिडगुपकर, डॉक्टर गीता गावडे, डॉक्टर स्वप्नील नागणे यांच्यासह सर्व स्टाफ उपस्थित होते.